अध्यक्ष आएगा। आता चालेल आपण निघायला। अरे आम्ही कलेक्टर ऑफिस मध्ये उभे आहे इथे। ठीक आहे सर, मॅडम कडे चालत होते दोन बनवले आणि बिझनेस कार्ड मध्ये द्यायचे जिरॉक्स करून घेऊ। आता चालेल आपण निघायला। सोळा जून पासून प्रत्येक दागिन्याला हॉलमार्किंग कंपल्सरी केलं आहे, त्याला आमचा विरोध नाही आहे। पण 1 जुलैपासून त्यांनी HUID हा जो कायदा नवीन लागू केलेला आहे हॉलमार्किंग संदर्भात, त्याच्याबद्दल आमचा रोष आहे आणि त्याचा आमचा विरोध आहे। त्याचा कसं आहे की सध्या सरकारकडे इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल नाही आहे, हॉलमार्किंग सेंटर्स नाही आहेत। पूर्ण भारतभर फक्त 256 जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग सेंटर्स अवेलेबल आहेत आणि त्या अनुषंगाने जसं विदर्भात फक्त 3 ठिकाणी नागपूर, अमरावती आणि अकोला फक्त या 3 ठिकाणी हॉलमार्किंगची फॅसिलिटी अवेलेबल आहे, तर त्याच्यामुळे बाकीच्या ठिकाणी हॉलमार्किंग कसं करावं हा सर्वांना प्रश्न भेडसावत आहे। प्रत्येक ठिकाणी 10 ते 12 दिवसांचं वेटिंग पिरियड सुरू आहे हॉलमार्किंगचं, त्याच्यामुळे आम्ही दागिने बनवावे कसे आणि हॉलमार्किंग करून विकावे कसे हा आमचा मेन प्रॉब्लेम आहे। आमची अशी मागणी आहे की हॉलमार्किंग सरकारने जरूर बंधनकारक करावं, पण HUID जो आहे तो जोपर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल होत नाही तोपर्यंत त्याची जबरदस्ती करू नये। काय नाव आपलं? आशिष चौखाणी।